हॅलो रोया मामा बोल काय झालं काही नाही संध्याकाळी जरा घरी येऊ शकशील का तू का नाही काम तसं काही विशेष नाही आहे पण मी विचार केला पूर्ण विचार केला आणि मला हे पटलंय की ते सगळे पैसे तुलाच मिळायला हवेत म्हणजे काय आहे आम्हाला काही लागलं सवरलं तर तू आहेसच ना नाही रे मी तुला एवढासा असल्यापासून पाहिलेलं आहे तू त्या स्वप्नाचा ध्यास घेतलेला आहेस आणि आता स्वप्नपूर्तीचा वेळ जर समोर आलेला असेल तर करंटपणा आपण का करायचा रे नाही मामा नको तू बोलत होतास ना तेच बरोबर आहे मला माझ्या प्रायोरिटीज कळल्या पाहिजेत जाऊ दे मी उगाच पळत होतो माझ्या स्वप्नाच्या मागे हे बघ आता माघार घ्यायची नाही आहे हा माझी शपथ आहे बघ तुला तू तू ये घरी मग आपण सविस्तर बोलू आणि एक गोष्ट लक्षात ठेव ते सगळे पैसे तुझेच आहेत ठीक आहे येतो मी वाट बघतोय रे बाय